हाय दिस इज अभिजित पाटील आय एम होस्ट ऑफ रॉयल महाराष्ट्रा आणि मी आज तुम्हाला फार एक्सक्लुझिव्ह प्लॉट दाखवणार आहे आजचा प्लॉट हा वहा टच प्लॉट आहे आणि वीस एकराचा प्लॉट आहे आणि एकदम विद इन बजेट बाय प्लॉट आहे मुळात हा नॅशनल हायवेपासून साधारणतः बारा किलोमीटर अंतरापर्यंत अंतर बारा तेरा किलोमीटर अंतर बसेल आणि देवरुखपासूनही बारा तेरा किलोमीटर अंतर बसेल अशा स्वरूपाचा हा प्लॉट आहे बेसिकली या आपण हा व्हिडिओ एकतर पूर्णपणे बघा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा तुम्ही नेहमी काही वेळेस असं होतं की प्लॉट्स सेल आऊट झाल्यानंतर लोकं फोन करतात त्यांना वेळेवर नोटिफिकेशन मिळत नसतं त्याच्यामुळे आपण चॅनेलला सबस्क्राईब करा ज्याच्यामुळे नवीन नवीन नवी अपडेट्स आमचे तुम्हाला वेळेत मिळतील जेणेकरून तुम्हाला तुमच्या मनपसंतीची जागा घेण्यास मदत होईल थँक्यू आता आपण हा पूर्ण प्लॉट पाहूया सदर मी या व्हाळाच्या पुलावर उभा आहे वास्तविक व्हिडिओ वी स्टार्ट करताना मी तुम्हाला सांगेन की बाबा हे व्हाळ हे जे पावसाळ्यामध्ये सह्याद्रीच्या रेनचं पूर्ण वाहत असतं याला आता साधारणतः नोव्हेंबर डिसेंबर दिवाळीच्या अलीकडे बांधण बांधून पाणी फुगवावं लागतं जे आम्ही काही ठिकाणी स्वतः करत असतो आणि त्याचा वॉटर रिझर्वायर क्रिएट करण्यासाठी बारमाही पाणी तुमचं साठा करण्यासाठी फार मदत होते आणि त्याला खर्चही एकदम तुटपुंचा खर्च येत असतो एक दोन पाच रुपये ते होत असतं आणि ते ड्युरेबल असते एकदा बांधलं की दोन तीन वर्ष वगैरे काय खा होत नाही अशा पद्धतीचं साधारणतः बांधणं आपल्याला बांधलं पाहिजे आणि हा वॉटर कन्झर्वेशन झाल्यानंतर तुम्हाला एक मस्तपैकी स्विमिंग टँक झाल्यासारखा होतो निवंत तुम्ही वेरियस ॲक्टिव्हिटीज इथे कॅरी ऑन करू शकता आता सदर हा प्लॉट जो आहे हा समोर दिसतोय प्लॉट आपल्याला हा प्लेन प्लॉट आहे बेसिकली समोरचा भाग जो आहे व्हाळाकडेचा किंवा नदीकडेचा हा प्लेन लँड ही भात शेती आहे आणि तीन टप्प्यातली जमीन आहे त्याच्यानंतर स्लाइटली थोड्याशा हाईटवर दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा असा ह्या जमिनीचं स्वरूप आहे हे टोटल क्षेत्र वीस एकर आहे ही ही हा जो बांध दिसतोय ही सेंटर आहे या हा या बाजूनं प्लॉट स्टार्ट झाला आहे साधारणतः दोनशे मीटर वगैरे ह्याचं सेंटरपर्यंत फ्रंटेज आहे पुन्हा तेवढाच आणि हा असा पूर्ण वरचा प्लॉट आहे ह्याचा जर बघायला गेला तर हा साधारणतः रेक्टँग्युलर शेपचा प्लॉट आहे ओबडधोबड रेक्टँग्युलर बेसिकली आणि त्याच्यामध्ये त्याची जी रुंदी आहे डेप्थ ऑफ द प्लॉट आहे अशी ती कमी आहे आणि अशी विडथ जी आहे प्लॉटची ती जास्त आहे तुम्ही या जमिनीचं स्वरूप साधारणतः बघू शकता की कशा प्रकारची प्लेन लँड आहे ही याचा उपयोग जर म्हणायला गेला तर समोरच्या साईडचा सगळा शे तुम्हाला भात शेती नाचणी वरी भाजीपाला कुळीत अशा सगळ्या ऍक्टिव्हिटी करू शकता वरच्या साईडला प्लांटेशन्स म्हणजे त्याच्यामध्ये समजा आंबा काजू जांभूळ आवळा बांबू साग चंदन त्याच्यानंतर व्हेरियस परमाकल्चरचे इतरही काही त्याच्यामध्ये पॅरामीटर्स आहेत किंवा अनेक ऑप्शन्स पण त्याच्यामध्ये आहेत तशा प्रकारचे लावू शकता गोट फार्मिंगसाठी ही हा आयडियल प्लॉट आहे इथे तुम्ही गावठी कोंबड्यांची किंवा ब्रॉयलर कोंबड्यांची पोल्ट्री बनवू शकता पिगरी बनवू शकता डेअरी फार्मिंग करू शकता म्हणजे ओव्हरऑल ॲग्रो ॲग्रिकल्चरमध्ये ज्याही ॲक्टिव्हिटीज कॅरी ऑन करायच्या असतात त्या सगळ्या ऍक्टिव्हिटी या प्लॉटला कॅरी होऊ शकतात फुलफिल होऊ शकतात असा हा प्लॉट आहे हा या प्लॉटला जवळ रस्ता आहे खालच्या साइडने कच्चा रस्ता येतो प्लॉटच्या वरच्या साइडला मंदिर आहे तिथंपर्यंत डांबरी रस्ता आहे आणि डांबरी रस्त्यापासून एक पन्नास मीटरचा रस्ता फक्त आपल्याला मालक घेऊन देणार आहेत हां तो पन्नास मीटर आपल्याला रोडमध्ये रो, म्हणजे प्लॉटमध्ये येण्यासाठी लागेल किंवा खालचा रस्ता जो आहे कच्चा रस्ता त्याची डागडुजी करावी लागेल आणि आपल्याला बार महिने रस्ता प्रॉपर होईल म्हणजे आपल्याला प्लॉटला टच असा रस्ता आहे खालच्या साईडचा हा आहे तो प्लॉट टच आहे वरच्या साईडचा मंदिरापर्यंत आहे तिथनं एक पन्नास मीटर घ्यावं लागेल मंदिरापर्यंतचा आहे तो डांबरीकरणचा रस्ता आहे लाईट वगैरे इथं अवेलेबल आहे वाडी वस्ती मंदिराच्या पलीकडे आहे मंदिराच्या खालच्या साईडला हा प्लॉट आहे बेसिकली इथून वाडी वस्ती एक पन्नास शंभर मीटरच्या अंतरामध्ये आहे सदर या जमिनीची किंमत आम्हाला अपेक्षित आहे दोन लाख रुपये प्रति एकर उगाच लोकांना काही पण बार्गेनिंग करायचं म्हणून काही किमती विचारत बसू नका फार एकदम कमी प्राईसमध्ये हा प्लॉट आम्ही ऑफर करतो आहे काही वेळेस लोक काहीही किमतीला मागतात आणि ते बेसिकली आ, इरिटेट होतं कधी आम्ही रिजनेबल प्राइसेस सांगितलेल्या असतात नेहमी आणि त्याच्यामुळे तुम्ही तशा माइंडसेट्समध्ये असाल तर तुम्ही तुमचाही वेळ वाया घालवतोय आणि आमचाही वेळ वाया घालवतोय त्या गोष्टी वर्कआउट होणार नाहीत हे स्ट्रिक्टली ह्याची ही किंमत आहे दोन लाख रुपये नॉन निगोशिएबल आणि वर जे काय तुम्हाला सहा टक्के याची स्टॅम्प ड्युटी बसेल रजिस्ट्रेशनच्या वेळेस ती हे असं साधारणतः हे आहे आता आपण सेंटरपासून इकडे आलो आहे आणि हा प्लॉट इकडे चालू होतोय हा इथून इथून प्लॉट ह्या समोरच्या झाडांपासून तिथून प्लॉट हा चालू होतो बेसिकली लाईट कनेक्शन तुम्ही बघू शकता इथे पूर्ण वरती हे प्लॉटमधून लाईट गेलेली आहे म्हणजे वरनं जे येणारं कनेक्शन आहे ते आपल्या प्लॉटमधून आहे त्याच्यामुळे रस्त्याचा इश इ इथं विषय काही नाही आहे किंवा लाईटचा विषय काही नाही आहे हे रस्त्याचा विषय किरकोळ डागडुजी किंवा नवीन एक पन्नास मीटरचा पॅच तयार करणं हा एवढाच एक किरकोळ त्यातला भाग आहे बाकी एक क्लिअर टायटल प्रपोझल आहे मस्त आप आशा प्रपोजल आहे आपल्याला अशा प्रपोजलमध्ये जर इंटरेस्ट असेल तर माझा नंबर आहे नाईन फोर टू झिरो डबल एट डबल थ्री डबल वन माझा लँडलाईन नंबर आहे झिरो टू थ्री फाय फोर टू सिक्स टू सिक्स टू सिक्स तुम्ही मला संपर्क करा प्लॉट व्हिजिट करा आणि हा प्लॉट एवढा भारी आहे की तुम्हाला नक्कीच आवडेल ह्या प्लॉटमध्ये आता तुम्हाला मी खालचा खालची स्टेप्स तर भात शेतीचा दाखवलाच आहे पूर्ण मी जरा वरच्या साईडला पण तुम्हाला ह्या प्लॉटचं दर्शन घडवतोय की म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की ह्याच्या डोंगराच्या स्टेप्स पण कशा आहेत फार इझिएस्ट असा मस्त प्लॉट आहे हा ज्याच्यामध्ये आपण व्हेरियस ॲक्टिव्हिटी कॅरी ऑन करू शकता असा प्लॉट आहे तर आपल्याला सदर प्लॉटमध्ये इंटरेस्ट असेल तर माझा नंबर आहे नाईन फोर टू झिरो डबल एट डबल थ्री डबल वन माझा लँडलाईन नंबर आहे झिरो टू थ्री फाय फोर टू सिक्स टू सिक्स टू सिक्स या प्लॉटला डेव्हलपमेंट कॉस्टही खूप कमी येणार आहे कारण ह्याच्यामध्ये बेसिक मोठं लाकूड आहे त्याच्यामुळं जंगल कटाई ज्यावेळेस होईल त्यावेळेस तुम्हाला स्वतः काही फार खर्च बेअर करावा लागणार नाही आहे किंवा खालच्या साईडनं जर बघितलं तर अत्यंत सुटसुटीत प्लॉट आहे जंगल माजलेलं नाही आहे मोठी मोठी झाडं आहेत पण तसं जंगल माजलेलं नाही आहे तर आपल्याला जर इंटरेस्ट असेल तर माझा नंबर आहे नाईन फोर टू झिरो डबल एट डबल थ्री डबल वन माझा लँडलाईन नंबर आहे झिरो टू थ्री फाय फोर टू सिक्स टू सिक्स टू सिक्स आपण मला संपर्क करा आणि मग ह्या प्लॉट संदर्भात आपण अजून त्याच्याबद्दल चर्चा करू माझा चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर आपण प्लीज माझं चॅनेल सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला डेली प्रॉपर्टीचे अपडेट्स मिळतील काही वेळेस अनेक लोक मला फोन करतात त्यावेळेस प्रॉपर्टीची डील ऑलरेडी झालेली असते कारण त्यांच्याकडे नोटिफिकेशन वगैरे हो कधी पोचत नाही सो so, तुम्ही सबस्क्राईब करा तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल जेणेकरून तुम्हाला चांगल्या चांगल्या जमिनींचा लाभ घेता येईल थँक्यू